जय हिंद मित्रांनो, शाब्दिक उधारणे सोडवता आल्याशिवाय गणित विषयात चांगले मार्क्स पडणारच नाही. आणि म्हणून शाब्दिक उदाहरणं आपण कशी सोडवायची याबद्दलचे आपण टिप्स आणि काही ट्रिक्स बघत आहोत. आज आपण अपूर्णांक या प्रकरणाचा भाग चौथा बघत आहोत. आणि ह्या भागामध्ये आपण बरीच शाब्दिक उदाहरणे जी आपल्याला किचकट वाटतात ती आपण टिप्स आणि ट्रिक्सच्या सहाय्याने सोडवणार आहोत, की जेणेकरून आपल्याला कमीत कमी कॅल्क्युलेशन करावं लागेल आणि कमी वेळामध्ये आपण उदाहरण सोडवू शकतो. तर बघूया उदाहरण क्रमांक एक. उदाहरण असं आहे, एका गृहस्थाने आपल्या जवळ असलेल्या रकमेचा 1/3 भाग कर्ज फेडण्यासाठी खर्च केला. उरलेल्या रकमेचा 1/3 भाग घरखर्चासाठी खर्च केला. आता त्याच्याकडे 1,600 रुपये उरले आहेत, तर त्याच्याजवळ असणारी एकूण रक्कम किती? मित्रांनो, हे गणित सोडवताना आपल्यासमोर काही समस्या निर्माण व्हायला पाहिजे. त्या समस्या अशा असल्या पाहिजे की त्या गृहस्थाकडे किती रुपये होते, त्याने त्यातले किती खर्च केले, घर खर्चावर किती खर्च केले, कर्जाचा हप्ता किती रुपयांचा गेला आणि त्याच्याकडे किती शिल्लक असणार आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण अतिशय फास्ट सोडवले असते जर आपल्याला या प्रकारे किमती दिल्या असत्या. उदाहरणार्थ, गृहस्थाकडे 2,000 रुपये होते, त्यातले 1,000 रुपये त्याने कर्जाचा हप्ता भरला, त्यातले 500 रुपये त्याने घर खर्चासाठी खर्च केला आणि आता त्याच्याकडे 500 रुपये उरलेले आहेत. परंतु या उदाहरणामध्ये दिलेल्या किमती ह्या एकतर काही किमती दिलेल्या नाही, जसं की त्याच्याजवळ एकूण किती रक्कम होती हे आपल्याला माहीत नाही, आणि ज्या किमती दिलेल्या आहेत त्या किमती अपूर्णांकांमध्ये दिलेल्या आहेत आणि म्हणून हे उदाहरण थोडंसं अवघड होतं. परंतु मित्रांनो, हे गणित आपण अतिशय सोपं करून देखील सोडवू शकतो. हे गणित सोपं कसं करायचं याची जर रीत तुम्हाला कळाली, याची जर मेथड तुम्हाला कळाली, तर हे गणित सोडवणं खूप अवघड असणार नाही. मात्र त्यासाठी आपल्याला एक ठराविक पद्धतीने हे गणित सोडवावं लागेल. ती ठराविक पद्धत काय असेल? तर मित्रांनो, हे गणित सोडवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला या अपूर्णांकांपासून सुटका करून घ्यायची, कारण की जोपर्यंत गणितामध्ये हे अपूर्णांक आहे तोपर्यंत आपण असे जसं इथं वजाबाकी केली, 2,000 मधून 1,000 गेले, 1,000 मधून 500 गेले, तशी आपण वजाबाकी तोंडी करू शकत नाही. आणि म्हणून आपल्याला सगळ्यात अगोदर एक काम करायचं आहे, ते काम म्हणजे आपल्याला या अपूर्णांकांपासून, या उदाहरणामध्ये 2 अपूर्णांक दिसतात, या 2 अपूर्णांकांपासून आपली सुटका करून घ्यायची आहे. एकदा जर आपण ही सुटका करून घेतली तर आपल्याला हे गणित सोडवणं अतिशय कमी वेळाचं काम असेल. मग आता हे कसं करायचं? तर यासाठी एक साधी पद्धत आहे, ती पद्धत तुम्ही या प्रकारच्या सर्व गणितांना वापरू शकता. या पद्धतीचा उपयोग केला तर तुम्ही हे गणित अतिशय चांगल्या प्रकारे सोडवू शकता. ती पद्धत अशी आहे, पद्धत म्हणजे तुम्हाला एक चार्ट तयार करायचा आहे आणि या चार्टमध्ये आपल्याला किमती लिहायचं आहे. चार्ट असा असणार आहे, चार्टचा सर्वात सुरुवातीचा रकाना हा रकाना तुमचा एकूण गोष्टींसाठी असणार आहे, एकूण गोष्टी बरोबर. त्यानंतर जर त्याने कर्जाच्या हप्त्यासाठी 1/3 भाग खर्च केला आहे, म्हणजे तुमचा पहिला रकाना हा कर्जासाठी असेल बरोबर. त्यानंतर त्याने उरलेल्या रकमेचा 1/3 भाग घर खर्चासाठी खर्च केला आहे, म्हणजे तुमचा दुसरा रकाना घर खर्चासाठी असेल. आणि शेवटचा रकाना ही त्याच्याकडे 1,600 रुपये उरले आहे, ही उरलेल्या रकमेसाठी असणार आहे. म्हणजे मित्रांनो, तुम्ही या उदाहरणामध्ये एक एकूणचा चार्ट तयार करणार आहात आणि त्यानंतर त्याचे पैसे कुठे कुठे कसे कसे खर्च झाले त्यासाठी चार्ट तयार करणार आहात. आता हा चार्ट का तयार करायचा, याचा काय फायदा आहे, तर हे आपण ज्यावेळेस प्रत्यक्ष गणित सोडवू त्यावेळेस कळेल. तर मित्रांनो, आपण हे गणित एकदा सोडवून बघूया, म्हणजे तुम्हाला कळेल की हा असा चार्ट लिहिण्याचा फायदा काय. तर बघूया हे गणित कसं सोडवायचं. मित्रांनो, मी या प्रकारचा चार्ट तयार केला. पहिल्या चार्टमध्ये एकूण, दुसऱ्या चार्टमध्ये कर्जासाठी खर्च केलेली रक्कम, तिसऱ्या कॉलममध्ये घर खर्च आणि चौथ्या कॉलममध्ये उरलेली रक्कम. आता मी ज्याप्रमाणे अगोदर म्हटलो की आपल्याला या 2 अपूर्णांकांपासून आपली सुटका करून घ्यायची आहे, ही सुटका करून घ्यायची अतिशय सोपं आहे. मी हे 2 अपूर्णांक एकदा लिहून घेतो.
एक छेद तीन आणि एक छेद तीन आणि यांचा गुणाकार करतो। हा गुणाकार होईल अंशाचा अंशाशी म्हणजे एक आणि छेदाचा छेदाशी म्हणजे नऊ, एक छेद नऊ। मित्रांनो हे जे नऊ आलेले आहे हे नऊ आपले एकूण असणार आहेत, बरोबर। मग हे एकूण आपण कुठे लिहिणार, तर हे एकूण आपण इथे लिहिणार नऊ। म्हणजे मित्रांनो माझ्याकडे एकूण नऊ रुपये आहे असं मी सध्या म्हणू शकतो। आता हे नऊ इथे लिहिल्यामुळे मला ह्या एकशे तीन पासून आणि ह्या एकशे तीन पासून सुटका मिळते। हे कसं होतंय बघा, आता बघा एका गृहस्थाने आपल्या जवळ असलेल्या रकमेचा एकशे तीन भाग, आता समजा त्याच्याकडे नऊ रुपये आहे, तिचा एकशे तीन भाग किती होणार आहे, तर आपण एकशे तीन भाग करण्यासाठी ती संख्या गुणिले एकशे तीन करतो। मग नऊ गुणिले एकशे तीन, मग हे उत्तर येईल तीन एक तीन, तीन त्रिक नऊ म्हणजे तीन। याचा अर्थ एका गृहस्थाजवळ नऊ रुपये होते, त्याचा एकशे तीन भाग म्हणजे तीन रुपये भाग त्याने कर्ज फेडण्यासाठी खर्च केला, म्हणजे एकूण नऊ त्याचा वन थर्ड त्याचा एकशे तीन म्हणजे तीन रुपये कर्जासाठी खर्च केला। त्यानंतर पुढचा भाग, आणि उरलेल्या रकमेचा एकशे तीन भाग घर खर्चासाठी खर्च केला। आता इथे नऊ रुपये आहे, त्याने त्यातले तीन रुपये खर्च केले, त्याच्याकडे किती रुपये उरतात? तर मित्रांनो लक्ष देतं, जर त्याच्याकडे नऊ रुपये असतील, त्याने तीन रुपये खर्च केला, तर त्याच्याकडे आता सहा रुपये उरलेले आहे। त्या सहा रुपयाचे म्हणजेच उरलेल्या रकमेचा पुन्हा एकशे तीन भाग त्याने घर खर्चासाठी खर्च केला। मग हे जे सहा आहे याचा परत एकशे तीन किती येईल हे आपल्याला बघायला लागेल। मग सहा गुणिले एकशे तीन, तीनने सहाला भाग जाईल म्हणजे दोन। याचा अर्थ त्याने नऊ रुपये एकूणपैकी नऊ रुपये जे की एकूण होते त्यापैकी तीन रुपये कर्जावरती खर्च केले, त्यानंतर सहा रुपये उरले त्यातले दोन रुपये त्याने घर खर्चासाठी खर्च केले। आता उरलेले किती? मित्रांनो हे सोळाशे आपल्याला नंतर वापरायचे आहे, सध्या आपण नऊ रुपये घेऊन गणित सोडवतो आहे, आपण अपूर्णांक सगळे यातून काढून टाकलेले आहे, आपण नऊ रुपये घेऊन सोडवतो आहे, नऊपैकी कर्जावरती तीन रुपये, घर खर्चावरती दोन रुपये, आणि मग तीन आणि दोन पाच, नऊमधून पाच गेले म्हणजे एकूण होता चार रुपये। मग आता मित्रांनो आपला चार्ट तयार झाला, चार्टमध्ये आपण हे सर्व अपूर्णांक घेतले नाही, आपण त्याच्या बदल्यात नवीन अंक घेतलेले आहेत। आता फक्त आपल्याला हा चार्ट कम्प्लीट करायचा आहे। हा कसा कम्प्लीट करायचा तर बघूया। आता आपण ह्या आहेत आपण घेतलेल्या किमती, आपण इथे लिहिणार आहोत त्यांनी दिलेल्या किमती। मग आता त्यांनी दिलेल्या किमती कोणत्या आहेत तर बघा, तर आता त्याच्याकडे एक हजार सहाशे रुपये उरलेले आहे। मग उरलेली रक्कम आपली चार आहे, परंतु प्रत्यक्षात त्यांनी एक हजार सहाशे दिलेली आहे। मग त्यांनी आपल्याला विचारलं तर त्याच्याजवळ असणारी एकूण रक्कम किती, म्हणजे एकूण आपल्याला ही रक्कम शोधायची आहे। आपल्याला इथला रकाना आणि इथला रकाना यातली त्यांनी विचारलेली नाही, जर विचारलं असतं तर आपण हेही शोधू शकतो। तर मित्रांनो आता हे असं सोडवायचं आहे, आपले चार म्हणजे त्यांचे सोळाशे, लक्षात येते, आपले चार म्हणजे त्यांचे सोळाशे, तर आपले नऊ म्हणजे त्यांचे किती, हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे। आणि ही सोडवण्याची एक खास पद्धत आहे, ही पद्धत या प्रकारे आहे की इतके म्हणजे इतके तर तितके म्हणजे किती, या प्रकारे तुम्हाला ते सोडवायचं आहे। म्हणजे बघूया इथे, आपले चार म्हणजे त्यांचे सोळाशे, मी असं लिहितो आपले चार म्हणजे त्यांचे सोळाशे, एक हजार सहाशे, तर आपले नऊ म्हणजे त्यांचे किती, हे कसं सोडवणार, तर हे सोडवण्याची पद्धत आहे इथून इथे गुणाकार करायचा आणि इथून इथे गुणाकार करायचा, बरोबर, नऊने सोळाशेशी गुणाकार करायचा, नऊ गुणिले एक हजार सहाशे आणि भागाकारात याचा आणि याचा गुणाकार म्हणजे भागाकारात चार। आता भाग देऊया, एक हजार सहाशेला चारने भाग जाईल, चार एक चार, चार चुक सोळा, म्हणजे आपल्याकडे येतात नऊ गुणिले चारशे, आणि नऊ गुणिले चारशे म्हणजे तीन हजार सहाशे, म्हणजे इथले नऊ म्हणजे आपल्याला तीन हजार सहाशे मिळाले। याचा अर्थ या प्रश्नाचं उत्तर आहे तीन हजार सहाशे। या प्रकारे आपले चार म्हणजे त्यांचे सोळाशे, तर आपले नऊ म्हणजे त्यांचे तीन हजार सहाशे, असं उत्तर आपण काढू शकतो। मित्रांनो याच प्रकारे तुम्ही कर्जावरती त्यांनी किती रक्कम खर्च केली असेल, घर खर्चावरती किती रक्कम खर्च केली असेल काढू शकता। काढण्याची पद्धत अतिशय सोपी आहे, बघा आपले चार म्हणजे त्यांचे सोळाशे, जर घर खर्च विचारला असेल तर आपले दोन म्हणजे त्यांचे किती, त्याला सोडवा, दोन गुणिले सोळाशे भागिले चार, चारने भाग देऊया, चार एक चार, चार चौक सोळा, चारशे गुणिले दोन,
400 × 2 म्हणजे 800, याचा अर्थ घर खर्चावरती त्याने 800 रुपये खर्च केले। त्याचप्रमाणे तुम्ही 3 म्हणजे किती असे असे शोधू शकता, यासाठी पुन्हा 4 म्हणजे 1600, तर 3 म्हणजे किती पुन्हा तेच करायचं, 3 × 1600/4, 4 ने भाग देऊ, 4 × 1 = 4, 4 × 4 = 16, 400 × 3 = 1200। या प्रकारे आपण या चार्ट मधील जी किंमत विचारली आहे ती काढू शकतो, बरोबर। या प्रकारे हे गणित सोडवायचं आहे। मित्रांनो, यासारखे अजून थोडेसे गणित घेऊया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ही मेथड ऍक्च्युअली कशी वापरायची आहे। सगळ्यात अगोदर महत्त्वाची गोष्ट तर ही आहे, तुम्हाला हा चार्ट तयार करायचा आहे आणि हे कॅल्क्युलेशन शिकून घ्यायचं आहे की आपले 4 म्हणजे त्यांचे 1600 असेल तर आपले 9 म्हणजे त्यांचे किती, या प्रकारे। आणि इथे एकूण संख्या कशी मिळवायची, तर जे अपूर्णांक दिलेले आहे त्याचा तुम्हाला गुणाकार करायचा आहे। 2 अपूर्णांक दिले तर 2 गुणाकार करा, 3 दिले तर 3 गुणाकार करा। या प्रकारे तुम्ही हे गणित सोडवू शकता। यानंतर बघूया पुढचं गणित। यानंतरचं उदाहरण आहे, साहिलने 480 किलोमीटर अंतरापैकी 1/3 प्रवास रेल्वेने केला, 5/8 प्रवास बसने केला आणि उरलेला प्रवास पायी केला, तर त्याने किती प्रवास पायी केला। मित्रांनो, हे गणित सोडवताना आपल्याला या प्रकारे चार्ट तयार करायचा आहे। आपला पहिला कॉलम हा एकूणसाठी असणार आहे, दुसरा कॉलम त्याने रेल्वेने प्रवास केला म्हणून रेल्वेसाठी असणार आहे, तिसरा कॉलम बसने प्रवास केला म्हणून बससाठी असणार आहे आणि शेवटचा कॉलम हा उरलेल्या प्रवासासाठी असणार आहे। आपण या प्रकारच्या चार्टमध्ये सुरुवातीला आपण ह्या सगळ्या गोष्टी लिहिल्यानंतर इथे आपली किंमत लिहित असतो आणि इथे त्यांनी दिलेली किंमत लिहित असतो। आणि मित्रांनो, या गणितामध्ये आपल्याला पुन्हा एकदा हे जे अपूर्णांक आहे यांच्यापासून आपली सुटका करून घ्यायची। मग सुटका कशी करायची, तर आपण हे अपूर्णांक असे लिहित असतो आणि त्यांच्यामध्ये गुणाकार करत असतो। तर हे गणित आपण प्रत्यक्ष सोडवूया। हे गणित अशा प्रकारे सुटेल। तर बघा, साहिलने जो प्रवास केलेला आहे तर त्यामध्ये त्यांनी 2 अपूर्णांक दिले, 1/3 आणि 5/8। या अपूर्णांक मी असं मी लिहितो, 1/3 × 5/8 यांचा गुणाकार मला करायचा आहे। गुणाकार समोरासमोर होतो कारण की हे अपूर्णांक आहे आणि अपूर्णांकांमध्ये गुणाकार दिला। 1 × 5 म्हणजे 5 आणि 3 × 8 म्हणजे 24। त्यानंतर मित्रांनो, मला यापैकी फक्त छेद घ्यायचा आहे, बरोबर। यापैकी मला फक्त छेद घ्यायचा आहे, हा जो छेद आहे हा छेद माझा एकूण असणार आहे, म्हणून मी एकूण लिहिला 24, बरोबर। असं केल्यामुळे काय झालं, तर माझा जो एकूण प्रवास आहे त्यामध्ये असणारे हे जे अपूर्णांक आहे यांच्यापासून मी सुटका करून घेतली। हे अपूर्णांक मी थोडेसे इझी करून घेतले, बरोबर। आता आपण हे गणित सोडूया। एकूण 24 आलं। आता ते म्हणतात साहिलने 480 किलोमीटर अंतरापैकी, याचा अर्थ एकूण अंतर किती होतं, 480, बरोबर। पण त्याऐवजी आपण आपले 24 घेतले, जो की या इथल्या आपण छेदामधून मिळवलेले आहे। तर त्यापैकी 1/3 प्रवास त्याने रेल्वेने केला, बरोबर। मग मित्रांनो, माझं जर एकूण अंतर 24 असेल आणि त्याचा मला 1/3 प्रवास रेल्वेने करायचा आहे, म्हणजे 24 मला 1/3 ने गुणावं लागेल। मग हा गुणाकार केला तर माझं उत्तर येईल 3 × 3 = 8 = 24, याचा अर्थ याचं उत्तर आलं 8। म्हणजे मी 24 जर एकूण अंतर असेल तर त्यापैकी 8 अंतर हे रेल्वेने पार करणार आहे, बरोबर। त्यानंतर 5/8 प्रवास बसने केलेला आहे। मित्रांनो बघा, एकूण अंतराच्या 5/8 प्रवास बसने करायचा आहे। माझं एकूण अंतर 24 आहे, 24 त्याचं मला 5/8 घ्यायचं आहे, त्याचं 5/8। मग आता याला आपण सोडवूया, 8 × 8 = 24। माझ्याकडे उरले 3 × 5 = 15, याचा अर्थ हे झाले 15, बसने प्रवास केलेला आहे 15। आणि म्हणतात आणि उरलेला प्रवास तो पायी गेला। मग आता उरलेला प्रवास किती, जर एकूण 24 असेल, रेल्वेने 8 केलं, बसने 15 केलं, म्हणजे 15 × 8 = 23 झाले, एकूण 24 आहे, याचा अर्थ पायी गेलेलं अंतर हे 1 असणार आहे, कळालं। मित्रांनो, यामध्ये मी काय करतोय, एकदा ही 24 संख्या फिक्स करून घेतोय आणि ह्या अपूर्णांकांचं रूपांतर मी संख्यांमध्ये करतो। अदरवाईज हे गणित तुम्ही अपूर्णांक घेऊन सोडवायला गेले तर हे थोडंसं हार्ड होऊन जाईल, बरोबर। तर एकूण 24, त्यापैकी रेल्वेने 8, बसने 15 आणि पायी 1।
तर त्याने किती प्रवास पायी केला याचा अर्थ मला इथली संख्या शोधायची आहे, ही संख्या किती आहे, बरोबर। त्यांनी दिलेल्या संख्या आणि आपण दिलेल्या संख्या ह्या एकदा चार्टमध्ये लिहू। आपण दिलेल्या संख्या मी सगळ्या लिहिलेल्या आहे, त्यांनी दिलेल्या संख्या लिहितो। साहिलने 480 किलोमीटर पैकी, याचा अर्थ एकूण अंतर 480 आहे, ते मी इथं लिहायला पाहिजे 480। मग आता मला त्यांनी विचारले पायी केलेला प्रवास किती, तर ही सोडवण्याची पद्धत मी मागच्या उदाहरणामध्येही तुम्हाला सांगितली। ही सोडवण्याची पद्धत अशी आहे, याला इतके तर त्याला किती, या प्रकारे आपण ते सोडवणार आहे। मग आता माझे 24 म्हणजे त्यांचे 480 आहे, याला मी असं लिहितो माझे 24 म्हणजे त्यांचे 480। तर मला पायीचं अंतर काढायचं आहे, तर ते एक आहे, म्हणजे माझा एक म्हणजे त्यांचे किती। याला सोडवण्याची पद्धत याचा याच्याशी गुणाकार करायचा आणि भागाकारात हा ठेवायचा, म्हणजे 1 × 480/24। इथे तुम्ही 24 ने डिरेक्टली भाग देऊ शकता, 24 × 24, 24 × 48 आणि हा 0, याचा अर्थ हे आलं 20। याचा अर्थ त्याने बस पायी केलेला प्रवास आहे 20 किलोमीटर। मित्रांनो, या प्रकारे आपण रेल्वेनी केलेला प्रवासही काढू शकतो, बसने केलेला प्रवासही काढू शकतो। पाहिजे तर मी तुम्हाला यातलं एक काढून दाखवतो आणि एक तुम्ही स्वतः काढून बघा। यामध्ये मी आता बसने केलेला प्रवास काढण्याचा प्रयत्न करतो। मित्रांनो बघूया, बस म्हणजे 15, तर माझे 24 म्हणजे त्यांचे 480, माझे 24 म्हणजे त्यांचे 480, तर माझे 15 म्हणजे त्यांचे किती। पुन्हा हे सोडवायचं आहे, 15 × 480/24, 24 ने 480 ला भाग जाईल, 24 × 48 हे 0, 15 × 20 म्हणजे 300। याचा अर्थ त्याने बसने केलेला प्रवास आहे 300 किलोमीटर। या प्रकारे आपण रेल्वेचाही केलेला प्रवास काढू शकतो, या प्रकारे आपण यामध्ये विचारलेल्या चार्टमध्ये असणारी कुठलीही गोष्ट काढू शकतो। मित्रांनो, इथे काय किंमत येईल हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा। यानंतर बघूया आपण यापुढचं उदाहरण। एका वर्गात 68 विद्यार्थी असून त्यापैकी 3/4 विद्यार्थी हुशार आहेत। हुशार विद्यार्थ्यांपैकी 1/3 विद्यार्थी क्रिकेट खेळतात, तर किती विद्यार्थी क्रिकेट खेळतात। मित्रांनो, पुन्हा एकदा या गणितामध्ये समस्या अशा आहे की इथे अपूर्णांक आहे 3/4 आणि हा 1/3। हे उदाहरण आपण मागे सोडवलेल्या 2 उदाहरणासारखंच आहे, त्यामुळे मी या प्रकारचा चार्ट लिहिला। पहिला कलम एकूणसाठी, दुसरा कलम हुशार मुलांसाठी आणि त्या पुढचा कलम क्रिकेट खेळणाऱ्या मुलांसाठी। इथे असणार आहेत माझ्या किमती, इथे असणार आहेत त्यांच्या किमती। तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर मला एकूण शोधायचं आहे आणि एकूण शोधण्याची पद्धत अशी आहे, या 2 अपूर्णांकांचा मला गुणाकार करायचा आहे। 2 अपूर्णांक याप्रमाणे आहे 3/4 आणि त्याला आपण गुणाकारात घेतो गुणिले 1/3। याला आपण सोडवलं तर 3 × 1 गुणाकार म्हणजे 3 आणि 4 × 3 गुणाकार म्हणजे 12। मित्रांनो, इथे 12 आलेला आहे, मला हा 12 एकूणमध्ये लिहायचा आहे, माझं एकूण 12 असणार आहे। आता मित्रांनो पुढे बघूया, तर ते म्हणतात एका वर्गात 68 विद्यार्थी असून त्यापैकी 3/4 विद्यार्थी हुशार आहेत। मग 68 पैकी 3/4 हुशार आहे, मग आता माझ्याकडे एकूण 12 आहे, मला 12 × 3/4 काढले म्हणजे हुशार विद्यार्थी मिळतील। 12 × 3/4, 4 ने मी 12 ला भाग देतो, 4 × 4, 4 × 12 आणि 3 × 3 म्हणजे 9। याचा अर्थ 12 पैकी 9 विद्यार्थी माझे हुशार आहेत। पुढे ते म्हणतात हुशार विद्यार्थ्यांपैकी 1/3 विद्यार्थी क्रिकेट खेळतात। आता माझे हुशार विद्यार्थी किती आहे, 9। त्यापैकी क्रिकेट खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 1/3, म्हणजे मी 9 ला 1/3 ने गुणलं तर मला क्रिकेट खेळणारे विद्यार्थी मिळतील। मग हे क्रिकेट खेळणारे विद्यार्थी काढू, 3 × 3, 3 × 9, याचं उत्तर आलं 3। याचा अर्थ एकूण विद्यार्थीपैकी हुशार विद्यार्थी 9 आहे आणि त्यापैकी 3 विद्यार्थी क्रिकेट खेळतात। आता आपल्याला या उदाहरणामधून तर किती विद्यार्थी क्रिकेट खेळतात हे शोधायचं आहे। ह्या 12, 9, 3 या सर्व गोष्टी आपण मांडलेल्या आहेत, त्यांनी दिलेल्या आकड्याशी आता आपण मांडलेल्या गोष्टी आपल्याला मॅच करायच्या आहे आणि त्यासाठीची पद्धत आहे याला इतके तर त्याला किती। आपण त्या मेथडचा वापर करून हे सोडवूया। तर बघूया, एका वर्गात 68 विद्यार्थी आहे, याचा अर्थ त्यांचे एकूण 68 आहे।
आपले 12 म्हणजे त्यांचे 68, तर आपले क्रिकेट खेळणारे विद्यार्थी शोधायचे आहे म्हणजे आपले 3 म्हणजे त्यांचे किती हे आपल्याला शोधायचं आहे। तर मित्रांनो बघा, आपले 12 म्हणजे त्यांचे 68, तर आपले 3 म्हणजे त्यांचे किती हे सोडवण्याची पद्धत 3 ने 68 गुणायचं आहे। 3 गुणिले 68 आणि भागाकारात 12, 12 ने भाग देऊया, 12 ने 68 ला भाग जाणार नाही पण 3 ने 12 ला भाग जातो म्हणून 3 एक 3 3 12 आणि 68 ला आपण 4 ने भाग देऊया, 4 एक 4 28 झाले, 4 7 28 याचा अर्थ याचा उत्तर आला आहे 17। म्हणजे आपले 12 तर त्यांचे 68 असतील तर आपले 3 म्हणजे त्यांचे 17 असतील, बरोबर। यानंतर आपण जर असं विचारलं असतं की वर्गामध्ये हुशार विद्यार्थी किती, तर पुन्हा सोडवण्याची पद्धत तीच, आपले 12 म्हणजे त्यांचे 68 तर आपले 9 म्हणजे त्यांचे किती, पुन्हा 9 गुणिले 68 भागिले 12, 3 ने भाग देऊया, 3 त्रिक 9 3 चौक 12, 68ला 4 ने भाग देऊया, 4 एक 4 4 सते 28 आणि 3 गुणिले 17 म्हणजे 51, याचा अर्थ वर्गातले हुशार विद्यार्थी 51 आहे। मित्रांनो या गणितामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट जर कुठली असेल तर ती ही की एकदा आपल्याला ह्या 3/4 आणि ह्या 1/3 पासून आपले एकूण शोधायचे आहे। या ठिकाणी मी हे जे 12 शोधलेले आहे ते यांच्या गुणाकारातून शोधलेले आहे आणि त्यानंतर या चार्टमध्ये आपल्याला फक्त माहिती भरायची आहे आणि प्रत्येक वेळेस असा विचार करायचा आहे आपले इतके म्हणजे त्यांचे इतके, तर आपले इतके म्हणजे त्यांचे किती, आणि जस्ट हा याचा आणि याचा गुणाकार भागिले याचा आणि याचा गुणाकार ह्या मेथडने सोडवायचा आहे, आपलं उत्तर आपल्याला मिळेल। या प्रकारे आपण अपूर्णांक प्रकरणातील अवघड शाब्दिक उदाहरणही काही ट्रिक्स वापरून सोडवू शकतो। मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीनच उदाहरणं बघितले आहे, याहीपेक्षा वेगळ्या व्हेरिएशनचे आणि वेगळ्या प्रकारचे अजून अवघड उदाहरणं असतील तर ते आपण टिप्सने ट्रिक्सने कशा सोडवायच्या हे बघू। धन्यवाद।